प्रकाश आंबेडकर के वक्तव्य के बाद प्रतिक्रिया देते हुए विपक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि प्रकाश आंबेडकर महाविकास आघाड़ी के साथ आए यह सभी की इच्छा थी, लेकिन अब परिस्थिति ऐसी थी कि पहले राज ठाकरे बोले थे कि एक या दो सीटों के लिए मैं प्रकाश आंबेडकर नहीं, लेकिन अब प्रकाश आंबेडकर बोल रहे हैं कि एक या दो सीटों के लिए झुकूं मैं राज ठाकरे नहीं। साथ ही उन्होंने अपील की कि आंबेडकर द्वारा महाविकास आघाड़ी के प्रस्ताव का विचार करना चाहिए। प्रकाश आंबेडकर साहेब आणि आम्ही एकत्र लढावी सगळ्या महाविकास आघाडीची इच्छाच होती आणि त्या दृष्टीनं सगळ्या नेत्यांनी प्रयत्न केले, त्यांच्या परीने त्यांनी केलेत, आमच्या परीने आम्ही केले। आता राज ठाकरे पूर्वी म्हणाले मी काही प्रकाश आंबेडकर नाही की एक दोन जागेवर, आता आज प्रकाश आंबेडकर साहेबांना म्हणायची पाळी आली की मी राज ठाकरे नाही एक दोन जागेसाठी लोटांगण घालेलं। तर हे दोनही ज्या काही आता मागची घटना, राज ठाकरेंचं वक्तव्य आणि आता मला एक तरी द्यावं किंवा दोन तरी द्यावं अशी म्हणायची पाळी त्यांच्यावर आली आणि ती पाळी काही ते प्रकाश आंबेडकर सहन करत नाही त्यांना। त्यामुळे प्रकाश आंबेडकर मोठे नेते आहे, महाराष्ट्रातील एक अभ्यासू आणि अत्यंत हुशार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे सगळे बघतात, त्यामुळे चार जागेचा मला वाटतं की प्रस्ताव किंवा विचार आंबेडकर साहेबांनी करावा असं महाविकास आघाडीचं म्हणणं होतं। त्याच्या पुढे जाऊन काही पुन्हा करता आलं असतं, परंतु कदाचित दुर्दैव म्हणावं की आज प्रकाश आंबेडकर सारखे नेते सोबत असायला पाहिजेत पण ते दिसत नाही। आणि त्यांनी मल्लिकार्जुन खरगे साहेबांना भेटून आणि पत्रही देऊ काँग्रेसच्या 7-8 जागेवर प्रस्ताव त्यांना पाठिंबा देण्याची उमेदवार उभं न करण्याची पत्र पाठवून त्यांनी आमच्या हायकमांडकडे चर्चा केलेली आहे। पुरोगामी विचाराचे आणि मला वाटतं की राज्याच्या शाहू फुले आंबेडकर आणि शिवराय या विचाराचा वसा घेतलेल्या लोकांच्या मध्ये मतांची फूट पडू नये आणि या देशातील हुकूमशाही प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजेत हे जर प्रकाश आंबेडकरांसह सर्व नेत्यांना वाटत असेल तर पुन्हा पहिलाच फेजची निवडणूक आहे, उद्याचं नॉमिनेशन 27 तारखेला आहे। तर या संदर्भात थोडासा सगळ्यांनी गांभीर्याने विचार करून पुढे जाण्याची आवश्यकता आहे आणि नक्कीच त्यातून चांगले रिझल्ट राज्यामध्ये येतील ही अपेक्षा आहे। राहिला विषय त्यांनी जो प्रस्ताव किंवा जे काही वक्तव्य आहे त्या वक्तव्यावर फार आम्ही बोलणं उचित होत नाही।